नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 चा क्वेश्चन सेकंडचा थर्ड बघणार क्वेश्चन. ओके, सो क्वेश्चन काय दिलेला, इक्वेशन दिले दोन आपल्याला, ते त्यांचे आपल्याला सोल्यूशन फाइंड आउट करायचे. सो फर्स्ट काय, x + y = 0 अँड 2x - y = 9. ओके, सो त्याच्यासाठी आता फर्स्ट आपल्याला x + y = 0 हे राईट करणार मी इक्वेशन. सो x + y = 0 याला नंबरिंग द्या 1. आता मी फर्स्ट बघा, x ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे 1, मग आता ती व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायची. काय मग पुट, तुम्ही तुमच्या मनाने कोणत्या पण व्हॅल्यू घेऊ शकता x च्या. ओके, पुट x = 1 इन इक्वेशन 1, वी गेट इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करणार आहे. इक्वेशन 1 काय मग इथे हे पॉइंट टाकणार आहे. ओके, काय 1 + y = 0, सो y = 0 - 1 म्हणजे काय तुमचा - 1, सो y = - 1. फर्स्ट व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 / - 1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेअर काय आली 1 - 1. सेकंड ऑर्डर पेअर, आता मी x ची व्हॅल्यू काय टाकणार आहे 2, सो परत म्हणायचं आहे पुट x = 2 इन इक्वेशन 1, वी गेट इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे. ओके, इक्वेशन 1 काय, x + y = 0, सो काय 2 + y = 0, सो y इथे जवळचे आणि या 2 ला तिकडे पाठवलं म्हणजे काय 0 - 2, y पण किती आला मग - 2. ओके, सो इथे काय आला y - 2, म्हणजे याचे सोल्यूशन मिळाले 2 / - 2. ओके, त्याच पद्धतीने आता पुट x = 3, आता x = काय घ्यायचं आहे 3 इन इक्वेशन फर्स्ट, वी गेट इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करणार आहे आपण. ओके, मग आता इथे पुट कर इक्वेशन फर्स्ट, काय x + y म्हणजे काय 3 + y = 0, y = 0 - 3, सो y ची व्हॅल्यू किती आली मग - 3. ओके, मग इथे पुट करा y = -, मग काय आले दोघांचे ऑर्डर पेअर 3 / - 3. ओके, आता काय घ्या 4, मग आता पुट x ची व्हॅल्यू आपण 4 घेतली. हा पुट x = 4 इन इक्वेशन फर्स्ट, वी गेट इक्वेशन 1 मध्ये पुट केली. इक्वेशन 1 काय मग x + y = 0 म्हणजे 4 + y = 0, सो y = 0 - 4, सो y = - 4. ओके, आपल्याला चार ऑर्डर पेअर मिळाले म्हणजे इथे काय आला - 4. ओके, मग फोर्थ ऑर्डर पेअर काय आली 4 / - 4. ओके, त्याच पद्धतीने आता हे फर्स्ट इक्वेशन आपण सॉल्व केलं, त्याच पद्धतीने आता कोणते इक्वेशन सॉल्व करायचे सेकंड, मग 1 2 3 4 या व्हॅल्यू राहू द्यायचे x च्या आणि ते इक्वेशन सेकंड मध्ये टाकणार आहे. ओके, सो एवढं राईट करून घ्यायचे सर्वांनी. सो आता इक्वेशन सेकंड काय आहे 2x - y = 9. आता मी इक्वेशन सेकंड साठी सेकंड चार्ट केलेला तयार. ओके, सो काय मग 2x - y = 9 याला इक्वेशन नंबर 1 द्या. ओके, आता याला इक्वेशन नंबर 1 दिलं मग इथे सेम याच व्हॅल्यू घ्यायचे आहे, x ची व्हॅल्यू काय घ्यायची पहिल्यांदा 1, सो आता पुट x = 1 इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये पुट करा, वी गेट मग इक्वेशन 1 मध्ये मी 1 टाकला इथे म्हणजे काय 2 * 1 - y = 9, सो 2 वजा 2 - y = 9, मग 2 प्लस तिकडे जाताना मायनस म्हणजे - y = 9 - 2, सो - y = 9 - 2 किती झाले 7, आणि हा मायनस साइन तिकडे गेला म्हणजे काय झाला y = - 7. ओके, ही फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 / - 7, 1 / - 7. त्याच पद्धतीने आता आपण x ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे 2, x ची व्हॅल्यू 2 घेऊन आता पुट करायची. म्हणायचं आहे पुट x = 2 इन इक्वेशन सेकंड. ओके, इथे पण तेच म्हणायचं फर्स्ट झालं. ओके सॉरी, इथे इक्वेशन सेकंड म्हणायला, इक्वेशन सेकंड वी गेट इक्वेशन सेकंड मध्ये पुट करायचे. मग इक्वेशन सेकंड काय 2x - y = 9 म्हणजे काय 2 * 2 - y = 9, मग 2 * 4 - y = 9,
9 सो हाफ प्लस 4 तिकडे जाताना माइनस होईल म्हणजे माइनस y इक्वल्स टू 9 माइनस 4 माइनस y इक्वल्स टू 9 माइनस 4 5 मग y इक्वल्स टू काय आला माइनस 5 ओके सेकंड इक्वेशन आपल्याला सेकंड सॉल्यूशन मिळालं y चे किती आहे माइनस 5 म्हणजे काय 2 कॉमा माइनस 5 ओके ते झाल्यानंतर आता थर्ड x वैल्यू काय घ्यायची 3 सो पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन सेकंड वी गेट ओके इक्वेशन सेकंड मध्ये पुट केले इक्वेशन सेकंड पद काय 2 इनटू 3 माइनस y इक्वल्स टू 9 सो 3 टू जा 6 माइनस y इक्वल्स टू 9 माइनस y इक्वल्स टू हा प्लस 6 तिकडे जाताना माइनस म्हणजे 9 माइनस 6 माइनस y इक्वल्स टू 9 माइनस 6 की झाली 3 म्हणून y इक्वल्स टू काय आला माइनस 3 हा माइनस साइन तिकडे गेला ओके म्हणजे थर्ड सोल्यूशन मिळालं व्हायचं आपल्याला माइनस 3 म्हणजे 3 कॉमा माइनस 3 ओके समजलं त्याच्यानंतर आता लास्टचा काय घ्यायचा x ची व्हॅल्यू 4 घ्यायची पाहिजे म्हणा पुट x इक्वल्स टू 4 इन इक्वेशन सेकंड वी गेट ओके इक्वेशन सेकंड मध्ये पुट करना है काय मग 2 इनटू 4 माइनस y इक्वल्स टू 9 ओके 4 टू द 8 माइनस y इक्वल्स टू 9 माइनस y इक्वल्स टू 9 माइनस 8 माइनस y इक्वल्स टू 9 माइनस 8 1 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली माइनस 1 ओके आपल्याला चार ही सोल्यूशन मिळाले म्हणजे इथे y ची काय आली फोर्थ ऑर्डर पेयर माइनस 1 म्हणजे काय आला 4 कॉमा माइनस 1 हे आपल्याला आता सेकंड इक्वेशन चे मिळाले म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेयर कोणते आल्या या फर्स्ट इक्वेशन चे आणि सेकंड इक्वेशन चे ऑर्डर पेयर कोणते आल्या या यांच्या दोघांच्या मदतीने आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे तर ग्राफ सर्वांनी ग्राफ नोटबुक वरतीच ड्रॉ करायचा आहे कारण नोटबुक वरती ऍक्युरेट येणार नाही ओके किंवा ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्ड वरती सुद्धा तो ऍक्युरेट येत नाही काय वेळेस ओके त्यामुळे तुमच्या नोटबुक वरती ऍक्युरेट येईल ओके ग्राफ नोटबुक वरती सो आता ग्राफ ड्रॉ करायचा सर्वांनी सो आता आपण ग्राफ ड्रॉ करणार आहे सो फर्स्ट ऑर्डर पेयर बघायचा फर्स्ट इक्वेशन चे किती आहे 1 माइनस 1 म्हणजे x ऍक्सिस वरती 1 आणि y ऍक्सिस वरती माइनस 1 सो आता आपण इथे ग्राफ ड्रॉ केला आहे आणि हायेस्ट बघायची पॉवर किती 7 पर्यंत हायेस्ट आहे ना म्हणून मी 7 पर्यंत त्याचं स्केल घेतलंय म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल्स टू काय घ्यायचं y ऍक्सिस वर 1 युनिट आणि x ऍक्सिस वर पण तेच युनिट घ्यायचं 1 युनिट ओके सो आता मी हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे ओके सो आता आपल्याला पॉइंट शो करायचे मग फर्स्ट ऑर्डर पेयर 1 कॉमा माइनस 1 आता इथे बघा हा काय तुमचा x हा काय तुमचा x डॅश हा काय तुमचा y y डॅश ओके सो आता बघा 1 माइनस 1 म्हणजे x ऍक्सिस चा प्लस 1 कुठे आहे इथे ओके आणि y ऍक्सिस चा माइनस 1 कुठे आहे खाली आहे ना माइनस साइन y ऍक्सिस चे कुठे येतात खाली x ऍक्सिस चे इकडे ओके डाव्या बाजूला सो हे 1 माइनस 1 पॉइंट कुठे आला मग हे बघा इथे हा फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट 2 माइनस 2 म्हणजे x ऍक्सिस चा 2 आणि y ऍक्सिस चा माइनस 2 कुठे जॉईन होतात बघा बरं या पॉइंटला ओके थर्ड बघा 3 माइनस 3 म्हणजे हा 3 आणि हा माइनस 3 कुठे जॉईन होतात या पॉइंटला ओके त्याच्यानंतर 4 माइनस 4 म्हणजे कुठे जॉईन झाले 4 आणि माइनस 4 म्हणजे या पॉइंटला ओके माहिती त्यांचे पेयर तयार राईट करायचे 1 माइनस 1 2 माइनस 2 3 कॉमा माइनस 3 4 कॉमा माइनस 4 ओके सो आता ही काय करायची लाईन ड्रॉ करायची चारही पॉइंट मॅच झाले पाहिजे असे ओके सो आता लाईन ड्रॉ करतोय मी ओके इथून अशी एक लाईन ड्रॉ केली त्यानंतर फर्स्ट इक्वेशन काय होतं आपलं x प्लस y इक्वल्स टू 0 म्हणजे x प्लस y इक्वल्स टू 0 ही जी काय लाईन ड्रॉ केली ते इक्वेशन काय होतं x प्लस y इक्वल्स टू 0 आता हे झाले फर्स्ट नंतर कोणतं घ्यायचंय सेकंड इक्वेशन सेकंड इक्वेशन बघा बरं त्याचे ऑर्डर पेयर कोणते आहे 1 माइनस 7 म्हणजे 1 कुठे बघायचा x ऍक्सिसचा 1 इथे आणि नंतर काय -7 म्हणजे कुठे येईल रे y ऍक्सिसचा -7 कुठे आला इथे म्हणजे या पॉइंटला
ओके त्याच्यानंतर 2 minus 5 म्हणजे x axis चा 2 आणि minus 5 कुठे आले दोन्ही कुठे जॉइंट होतात या पॉइंट ओके त्याच्यानंतर 3 minus 3 म्हणजे हाच पॉइंट ओके 3 minus 3 म्हणजे ते कोणत्या पॉइंटला जॉइंट झाले 3 minus 3 ला ओके म्हणजे ते तुमचं फायनल सोल्यूशन आहे नंतर 4 minus 1 म्हणजे 4 आणि हा minus 1 कुठे जॉइंट झाले ते या पॉइंटला ओके त्याच्यानंतर ही लाइन अशी ड्रॉ करायची ओके तुमच्या ग्राफ नोटबुक वरती ऍक्युरेट आहे ना आणि हे जे काही पॉइंट जिथे जॉइंट झाले हा कोणता पॉइंट झाला x equals to 3 and y equals to minus 3 ओके म्हणजे बघा x equals to या 3 ला आणि y च्या minus 3 ला म्हणजे तुमचं लास्ट फायनल सोल्यूशन काय आलं x equals to 3 and y equals to minus 3 ओके हे आपण इक्वेटिंग मेथड ने काढतो बट ग्राफिकल मेथड ने सुद्धा आपल्याला हे x आणि y च्या व्हॅल्यू काढता येतात मग समजलं सर्वांचं आणि कोणी जर सपोज इट minus 2 minus 3 जरी व्हॅल्यू घेतले x च्या तरी पण तुमचा आंसर हेच येणार आहे 3 कॉमा minus 3 सर्वांचं हेच आंसर आलं पाहिजे ओके आणि ग्राफ एकदम ऍक्युरेट असा आला पाहिजे 3 आणि minus 3 होती ओके आता आपण पुढचा क्वेश्चन नंबर 4 बघणार आहे ओके आता क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे 3x minus y equals to 2 2x minus y equals to 3 ओके सो आता x चे व्हॅल्यू आपण आपल्या मनाने घेऊ शकतो ओके तुम्ही 1 2 3 4 जसं आपण मागे सॉल्व केलं त्याच पद्धतीने घ्या किंवा मी तुम्हाला सांगितलं आहे त्या फिक्स व्हॅल्यू त्या घ्या काय अडचण नाही ओके सो आता आपण काय फिक्स व्हॅल्यू घेणार आहे सो आता सपोज मी सपोज x ची व्हॅल्यू 2 घेतली इथे 1 0 अँड minus 1 या अशा व्हॅल्यू घेतो इथे पण त्याच व्हॅल्यू घेणार आहे 2 1 0 minus 1 ओके या फिक्स व्हॅल्यू आहे त्या आपण प्रत्येक एग्जांपल्स मध्ये सुद्धा घेतल्या तरी काय अडचण नाही ओके किंवा तुम्ही 1 2 3 4 घ्या आंसर तुमचा ऍक्युरेट तेच येणार ओके सो आता फर्स्ट आपण घेतला minus 1 ओके मग आता फर्स्ट इक्वेशन राईट करणार आहे सो इक्वेशन फर्स्ट बघा 3x minus y equals to 2 मग म्हणायचं आहे याला इक्वेशन नंबर फर्स्ट मग सो पुट आता x ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय घेतली minus 1 put x equals to minus 1 in equation 1 मग equation 1 मध्ये put करावी get ओके equation 1 मध्ये put केली म्हणजे काय 3 into minus 1 minus y equals to 2 ओके सो 3 1 चा 3 आणि minus sign म्हणजे minus 3 minus y equals to 2 सो minus y equals to हा minus 3 तिकडे जाताना plus म्हणजे 2 plus 3 सो minus y equals to 3 plus 2 किती झाले 5 म्हणजे y equals to काय आला minus 5 फर्स्ट सोल्यूशन मिळालं म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली इथे minus 5 म्हणजे minus 1 कॉमा minus 5 फर्स्ट आपल्याला सोल्यूशन मिळाले त्यानंतर सेकंड पुट x equals to 0 पुट x equals to 0 इन इक्वेशन 1 वी गेट इक्वेशन 1 मध्ये पुट करा मग इक्वेशन 1 परत 3x minus y equals to काय 2 म्हणजे 3 into 0 minus y equals to 2 0 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आंसर 0 सो 0 minus y equals to 2 म्हणजे 0 चा काय मीनिंग नाही ओके म्हणजे काय इथे minus y equals to 2 देन y equals to minus 2 सेकंड व्हॅल्यू मिळाली minus 2 म्हणजे काय झाले 0 कॉमा minus 2 त्याच्यानंतर पुट थर्ड वर पुट x equals to आता कोणती घ्यायचंय 1 इन इक्वेशन फर्स्ट वी गेट इक्वेशन 1 मध्ये पुट केली व इक्वेशन 1 परत 3x minus y equals to 2a म्हणजे काय 3 into 1 minus y equals to 2 3 वजा 3 minus y equals to 2 सो minus y equals to हा प्लस 3 तिकडे जाताना काय minus म्हणजे 2 minus 3 minus y equals to minus 1 minus minus cancel म्हणजे y equals to काय आला 1 म्हणजे इथे y ची व्हॅल्यू किती आली 1 म्हणजे दोन्ही कसे आले 1 कॉमा 1 त्याच्यानंतर put x equals to put x equals to 2 in equation set first we get इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करायची x equals to 2 बाय इक्वेशन फर्स्ट काय आहे 3x minus y equals to 2 म्हणजे
3 into 2 minus y equals to 2. So 3 to the 6, 6 minus y equals to 2. So minus y equals to 2 minus 6. Plus 6 degree jada na, minus jada. म्हणजे काय आला माइनस वाई इक्वल्स टू टू माइनस सिक्स किती आली माइनस फोर म्हणजे माइनस माइनस कॅन्सल म्हणजे वाई ची व्हॅल्यू किती आली प्लस फोर ओके हे आपले झाले सोल्युशन ओके मग वाई ची व्हॅल्यू किती आली फोर म्हणजे यांच्या ऑर्डर पेयर आल्या टू कॉमा फोर आता त्याच पद्धतीने आपल्याला इक्वेशन सेकंड टू एक्स माइनस वाय इक्वल्स टू थ्री साठी सॉल्व्ह करायचे ओके आता हे राईट करून घ्या सो आता फर्स्ट झालं आता इक्वेशन नंबर सेकंड इक्वेशन सेकंड काय मग 2x minus y equals to 3 याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणा ओके मी इक्वेशन सेकंड माझी x ची व्हॅल्यू आता काय टाकायची 1 म्हणायचं पुट x equals to minus 1 इन इक्वेशन सेकंड वी गेट इक्वेशन सेकंड मध्ये आपण minus 1 टाकतो म्हणजे काय रे 2 into minus 1 minus y equals to 3 so minus 2 minus y equals to 3 so काय होईल मग हा minus 2 तिकडे जाताना plus 2 म्हणजे minus y equals to 3 plus 2 so minus y equals to 3 plus 2 किती झाले 5 म्हणजे y किती आला minus 5 so आपल्याला first मिळालं म्हणजे इथे किती आला minus 5 म्हणजे minus 1 comma minus 5 हे first solution मिळालं आता second आता x ची व्हॅल्यू काय घ्यायची 0 काय मग पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन सेकंड वी गेट इक्वेशन सेकंड मध्ये पुट करा x इक्वल्स टू 0 इक्वेशन सेकंड काय x माइनस y इक्वल्स टू 3 म्हणजे काय 2 इनटू 0 माइनस y इक्वल्स टू 3 0 इनटू 2 म्हणजे काय 0 0 माइनस y इक्वल्स टू 3 सो हा 0 कॅन्सल झाला म्हणजे काय माइनस y इक्वल्स टू 3 देन y इक्वल्स टू माइनस 3 सेकंड मिळाला आपल्याला y इक्वल्स टू माइनस 3 म्हणजे काय आले 0 कॉमा माइनस 3 ओके आता ते झाल्यानंतर थर्ड मग थर्ड व्हॅल्यू काय घेतली आपण 1 सो पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन सेकंड वी गेट इक्वेशन सेकंड मध्ये टाकली मग काय इक्वेशन सेकंड 2x माइनस y इक्वल्स टू 3 म्हणजे 2 इनटू 1 माइनस y इक्वल्स टू 3 2 1 जा 2 minus y equals to 3 so minus y equals plus 2 तिकडे जाताना minus म्हणजे 3 minus 2 so minus y equals to 3 minus 2 किती झाले 1 म्हणजे y equals to minus 1 म्हणजे minus sin तिकडे गेलो ना ओके म्हणजे काय झालं y ची minus 1 व्हॅल्यू मिळाली सो काय आले 1 कॉमा minus 1 आता लास्ट सोडवायचे काय पुट x equals to 2 इन इक्वेशन सेकंड मध्ये मी ती व्हॅल्यू पुट करणार आहे वी गेट म्हणा पुढे ओके सो 2 मध्ये टाकना इक्वेशन 2 मध्ये तू काय 2x minus y equals to 3 म्हणजे काय 2 into 2 minus y equals to 3 2 to the 4 minus y equals to 3 plus 4 तिकडे जाताना minus म्हणजे काय minus y equals to 3 minus 4 minus y equals to 3 minus 4 किती झाले minus 1 minus 1 मोठे संख्या चिन्ह minus म्हणून minus minus cancel म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली y equals to 1 आता आपल्याला 4 ऑर्डर पेयर मिळाले ओके सो y ची व्हॅल्यू किती आली minus सॉरी plus 1 म्हणजे ऑर्डर पेयर कोणते आले 2 comma 1 आता आपल्याला दोघांचे ऑर्डर पेयर चार चार ऑर्डर पेयर मिळाले आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचे सर्वांनी ग्राफ नोटबुक वरती ग्राफ ड्रॉ करायचे ओके आणि सोल्युशन पण ग्राफ नोटबुकच्या राईट साइडला असतं बघा ते पूर्ण पेज त्या पेजवरती सोल्युशन राईट करायचे ओके सो आता आपण ग्राफ बघणार ओके आता आपल्याला ग्राफ बघायचा आहे ओके दोघांचे ऑर्डर पेयर आता आपल्याला मिळाले त्याच्यानंतर ग्राफ आधी स्केल राईट करून घ्यायचे हायेस्ट स्केल कुठपर्यंत आहे बघा बरं -5 आणि -5 प्लस 2 पर्यंत प्लस 4 पर्यंत ओके म्हणजे आपण 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट घेऊ शकतो ओके सो आता मी इथे स्केल घेतले ऑन y एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट आणि x एक्सिस वरती पण ती सेम घेतले ओके त्याच्यानंतर आता फर्स्ट आपल्याला बघायचे फर्स्ट इक्वेशन चे ऑर्डर पेयर काय आले -1 -5 सो -1 x एक्सिस वरती कुठे असतो इथे आणि y एक्सिस वरती -5 कुठे असेल बिलो म्हणजे खाली
म्हणजे पॉइंट कुठे आला इथे हा झाला तुमचा माइनस वन माइनस फाइव ओके त्याच्यानंतर सेकंड बघा जीरो माइनस टू म्हणजे जीरो कुठे असतो ओरिजिन आणि माइनस टू एक्सिस वर कुठे असेल रे इथे खाली म्हणजे पॉइंट कुठे आला इथे म्हणजे याला म्हणायचंय इथे मला वाटलं सर जीरो कॉमा माइनस टू त्याच्यानंतर थर्ड पॉइंट वन वन म्हणजे एक्स एक्सिस वरती वन वाय एक्सिस चा वन म्हणजे तो पॉइंट कुठे आला इथे वन कॉमा माइनस प्लस वन ओके त्याच्यानंतर टू फोर टू फोर कुठे येईल मग हा इथे टू आणि फोर कुठे इथे म्हणजे कुठे येतो वरती इथे टू कॉमा फोर म्हणजे इथे पॉइंट आला टू कॉमा फोर त्याच्यानंतर थर्ड सॉरी चारी झाले ना ओके आता लाईन ड्रॉ करायची मग लाईन ही चारी पॉइंट मॅच होतील अशी लाईन ड्रॉ करायची ओके मी याला इक्वेशन नाव देणार इक्वेशन काय थ्री एक्स मायनस वाय इक्वल्स टू टू म्हणजे या इक्वेशनची ती लाईन हे सर्व पॉइंट असे मॅच झाले पाहिजे असे आणायचे ओके इथे थोडेफार कमी जास्त होऊ शकतात त्याच्यानंतर आता सेकंड सेकंडचे पॉइंट बघा बरं सेकंडचे फर्स्ट ऑर्डर पेअर कोणकोणते मायनस वन मायनस फाईव्ह म्हणजे मायनस वन कुठे असेल इथे सॉरी एक्स ऍक्सिसचा मायनस वन इथे आणि मायनस फाईव्ह कुठे असेल बिलो म्हणजे हाच पॉइंट येईल ओके म्हणजे दोघांचे पॉइंट कोणते आले हेच मायनस वन मायनस फाईव्ह ओके म्हणजे जे सेम पॉइंट असतील तेच तुमचं काय असतात सोल्युशन असतात ओके म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळून गेलं ऑलरेडी नंतर झिरो मायनस थ्री म्हणजे झिरो कुठे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचा झिरो कुठे असतो सेंटरला नंतर मायनस थ्री म्हणजे कुठे येतो वाय ऍक्सिस वर मायनस थ्री इथे झिरो कॉमा मायनस थ्री त्याच्यानंतर वन मायनस वन म्हणजे एक्स ऍक्सिसचा वन वाय ऍक्सिसचा मायनस वन कुठे इथे वन कॉमा मायनस वन त्याच्यानंतर टू कॉमा वन म्हणजे कुठे एक्स ऍक्सिसचा टू आणि वाय ऍक्सिसचा प्लस वन म्हणजे इथे वरती 2.1 झाले चार पॉइंट झाले आता लाईन ड्रॉ करायची ओके सो लाईन ड्रॉ करायची एकदम ऍक्युरेट लाईन आली पाहिजे ना हे बघा माझी लाईन या पॉइंटला जॉईन झाली तो पॉइंट कोणता आहे मायनस वन मायनस वाय म्हणजे आपले सोल्युशन आले मायनस वन एक्स इक्वल्स टू सोल्युशन ऑफ x, y equals to काय आले मायनस वन कॉमा मायनस फाईव्ह म्हणजे लास्टला आन्सर काय येईल x ची व्हॅल्यू किती आली तुमची मायनस वन अँड y ची व्हॅल्यू किती आली मायनस फाईव्ह तुम्ही इथे कोणत्या पण व्हॅल्यू घेतल्या असत्या वन टू थ्री फोर जरी घेतल्या असत्या तरी तुमचं सोल्युशन काय आलं असतं मायनस वन कॉमा मायनस